नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मी आलो एका शेतावरती आणि या ठिकाणी फळबाग लागवड चालू आहे. तुम्ही पाहता इकडे अवतीभोवती इकडे काही मोसंबीची लागवड चालू आहे आणि पाठीमागं पाहता तुम्ही आंब्याची लागवड सुद्धा चालू आहे. इकडून जवळपास हा 2.5 एकराचं क्षेत्र आहे, तिकडे आंब्याची लागवड चालू आहे आणि इथे मोसंबी आहे. मी इथं आलोय, आल्यानंतर काही मुलं फळबागची लागवड करतायत हे बघताय, हे लागवड करतायत. लागवड करत असताना यांनी खड्डा करतायत आणि इथं झाड लावणार आहेत. तर यात सांगण्यासारखं असं की मला, मी यासाठी व्हिडिओ बनवासाठी आलो आणि म्हणजे मी इथं आलोय पाहणीसाठी आणि हे व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे की या मुलांनी जी हे चूक करतोय, आपण नेहमी शेतकरी जेव्हा झाडाची लागवड करते त्यावेळेस मेन जी चूक करते तर ही असते, मुलाचं बोलणं झालं की बा आपल्याला पाणी साचून राहण्यासाठी इथं खड्डा एक पाहिजे आहे आणि खड्डा करण्यासाठी म्हणून आपण हा असा एवढा घेर ठेवत आहोत. प्रत्येक झाडाच्या बुडाला तुम्ही जर का पाहिले तर असा तुम्हाला एक खड्डा दिसेल. परंतु हा जो खड्डा आहे हा एकदम चुकीचा खड्डा आहे. तर अशा पद्धतीने आपण जर का खड्डा केला तर ह्या झाडाची लाईफ कमी होते, याला डिंक्या रोग येऊ शकते. त्यासाठी जर का आपल्याला खड्डा करायचा असेल तर यासाठी हा मोठा घेर घेणं महत्वाचं आहे. एवढा जर का घेर घेत असला आपण औरस चौरस 1 फुटाचा जर का घेर घेत असू तर खूप चांगला फायदेशीर राहील. 1 फुटाचा घेर घेतल्यानंतर जो हा झाड आहे, झाडाच्या बुंद्याशी, ही जो झाड आहे ह्या झाडाच्या बुंद्याशी आपल्याला असे भरण देणं महत्वाचं आहे. झाडाच्या बुंद्याशी जेव्हा आपण असं भरण देऊ त्यानंतर हा जो सभोवतालचा एरिया आहे ही माती काढणं महत्वाचं आहे. हे ज्यावेळेस माती काढू आपण तर तेव्हा कुठेतरी ह्या झाडाला फायदा होऊ शकते. म्हणजे याचा कॉन्सेप्ट असा की ह्या झाडाच्या एकदम बुडाला, ह्या दांड्याला पाणी लागायला नको, याच्यापासून पाणी निचरा झालं पाहिजे आणि सभोवतालचा जो एरिया आहे त्यापासून पाणी गेलं पाहिजे. कारण की कधीही झाडाच्या बुडाला पाण्याची आवश्यकता नसते तर झाडाच्या मुळांना पाणी पाहिजे आणि झाडाच्या मुळांना पाणी तेव्हाच जाते ज्यावेळेस झाडाची बुळं किंवा जी मुळं असतात ती अवतीभोवती किंवा सभोवताली पसरत असतात आणि त्या पसरत असलेल्या मुळांना पाणी गेलं तर झाडाला पाणी मिळेल. खोडाला पाणी भेटून काहीही उपयोग होणार नाही. आणि बऱ्याच वेळेला एक चूक होते ती म्हणजे अशी की बा आपण जेव्हा झाड लावतोय, कुठले झाड लावत असताना किंवा ज्या कलम केलेलं झाड असते त्याचा जो हा डोळा असतो, तर हा डोळा, डोळ्याचा जो भाग असतो किंवा जो दांडा असतो हा दांडा हा पूर्व दिशेला असलं पाहिजे. पूर्व दिशेला जर का असलं तर जो वातावरणानुसार किंवा ज्या हवा जी खेळते, तर हवा खेळत असताना होते काय की बा ज्या वेळेला समजा की हवा उलट्या दिशेने आली तर हा झाड मोडण्याचे चान्सेस वाढते. त्यासाठी हा डोळा पूर्वेकडे जर का असला तर खूप चांगला एक चांगलं राहते ते झाड. आणि हा डोळा नेहमी पूर्व दिशेला असलं पाहिजे कारण की पूर्व दिशेला याचा फायदा होते. कारण की हा उत्तरेकडं, दक्षिणेकडं, पश्चिमेकडं नाही तर पूर्वेकडे असला पाहिजे, उपयोग होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी ही जी होणारी चूक आहे हे लक्षात घेऊन आपलं जर का फळबाग किंवा जे काही इतर आपण वनस्पती किंवा जे काही आपण फळझाडं लावतोय त्याकडे जर का व्यवस्थित जर का आपण त्याचा नियोजन केलं आणि फळबाग लावलं तर निश्चितच एक खूप चांगला फायदा होऊ शकते. आणि तुम्हालाही जर का अशाच पद्धतीची किंवा एखादी दुसरी एखादी फळबाग लागवड करायची असेल आणि शेतकऱ्यांच्या शेतीमाती प्रश्नांसाठी किंवा शेतीमातीच्या संबंधित इतर काही माहितीसाठी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल, आवडला तर लाईक करा आणि पाठवा इतरांना सुद्धा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.